नमस्कार सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत उपवासाच्या सिरीजमधले गोडीशेव आणि ह्यातही नवरात्रचे उपवास आपले चालू आहेत त्यासाठी ही मधल्या वेळेत खाण्यासाठी ही गोडीशेव आपल्यासाठी तयार आहे आपण आपली चविष्ट उपवासाची डिश तयार करायला घेऊया इथे मी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे हे आहे एक वाटी आणि याला चांगलं चाळून घ्यायचं आहे म्हणजे जर गोळे वगैरे असतील तर आपली गोडीशेवचं पीठ चांगलं मळलं जाणार नाही ह्या वाटीवर घेतलं आहे तुम्ही या वाटीप्रमाणे किंवा कुठल्याही भांड्याने तसं तुम्ही मापात घेऊ शकता आता मी हे पीठ पूर्ण असं चाळून घेते व्यवस्थित अगदी अजिबात असे गोळे त्यात राहायला नको म्हणजे आपली गोडीशेव छान आपली वळता पण चांगली येईल आपल्याला ती आणि पीठ पण चांगल्या पद्धतीने असं मळलं जाईल हे बघा वरती एवढं असं राहतं आहे ते मी आता टाकून देणार आहे बघू शकता आणि आता आपण हे पीठ मळायला घेऊया इथे घालूया आपण पाव वाटीला थोडंसं कमी असं तूप आपण जी एक वाटी पीठ घेतलं आहे त्याच वाटीने पाव वाटीला दोन तीन चमचे तूप कमी म्हणजे चार चमचे तूप तुम्ही घातलं यात तरी चालेल आणि छान असं त्यात मोहन घालायचं आहे तुपाचं थोडंसं असं कोमट तूप करायचं आहे तुम्ही डालडा वापरलं तरी चालेल पण तूपच वापरावं लागेल म्हणजे डालडा किंवा आपलं साजूक तूप छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव झाल्यावर नंतर याला आपण लागेल तसं पाणी घालून मळून घेणार आहोत आता इथे बघू शकता आपल्याला पाणी किती लागतं ते अंदाजाने टाकायचं आहे म्हणजे शिंगाड्याचं पीठ पाणी किती सोसतं त्यावर पण अवलंबून आहे हे असं छान असं मळून घ्यायचं मी इथे दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे म्हणजे चार चमचे तूप दोन तीन चमचे पाणी त्यात असं छान असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे हा पिठाचा गोळा आपण मळून घेतलेला आहे इथे आपण तुपाचं मोहन घातलं असल्यामुळे खुसखुशीत अशी आपली गोडी होणार आहे बघू शकता आपलं आता पीठ मळून झालेलं आहे आणि यातला आपण आता पाच मिनिट रेस्ट करायला ठेवूया आणि नंतर याच्या आपण शेव अशी वळून घेऊया अगदी हाताने आपल्याला वळायची आहे बघू शकता छान असं मस्त घट्ट असं पीठ आपलं झालेलं आहे त्यावेळेस थोडंसं असं सैलसर सा, वाटत होतं पण नंतर ते म्हणजे जवळजवळ आपण पाच मिनिट ठेवल्यामुळे घट्टसर झालं आणि घट्ट अशामुळे झालं की तुपामुळे त्याला घट्टपणा आला आता आपण हाताला थोडंसं तुपाचा हात लावून घेऊया म्हणजे थोडंसं तूप लावून घेऊया हाताला आणि हे गोडीशेव वळून घेऊया अशी हाताने तुम्ही साच्याने जाड साच्याने गोडीशेव काढली तरी चालेल मी हे हातानेच वळून घेतलेली आहे आणि हिला आता आपण तळून घेऊया मी इथे तेलात तळत आहे तेल चांगलं असं कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि लगेच अगदी सिमवर गॅस करायचा आहे आणि त्यानंतर एक ते दीड मिनटाने आपण ही शेव घालायची आहे तापलेल्या तेलात एक दीड मिनटाने टाकायची आहे आणि स्लो फ्लेमवर अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला ही तळायची आहे आणि हिला अजिबात डिस्टर्ब करायची नाही टाकल्यानंतर जर आपण थोडंसं जरी धक्का लावला तर ही आपल्या ह्या तेलात विरगळू शकते आता बघू शकता मी ही सर्व एक बॅच आता तळून घेत आहे आणि खरपूस अशी चांगली सोनेरी रंगावर आपल्याला हिला तळून घ्यायची आहे बघू शकता अजूनही मी काहीच केलेलं नाही फक्त कढई ही पकडणे घेऊन म्हणजे थोडीशी अशी हलवून घेतलेली आहे कढईसह आत्ता मी झाऱ्याने याला दाखवत आहे तुम्हाला बघू शकता खूप छान अशी आपली ही शेव तळून झालेली आहे खूप छान सुंदर असा रंग पण हिला आलेला आहे अगदी तीन ते चार मिनटात मस्त अशी स्लो फ्लेमवर आपली ही गोडी शेव तळून झालेली आहे आता आपण एका डिशमध्ये हिला काढून घेऊया खूप छान अशी खमंग आणि खुसखुशीत अशी आपली ही शेव तयार झालेली आहे बघू शकता म्हणजे तळून तयार झालेली आहे आणि आता आपण पुढची प्रोसिजर बघूया आता ह्या शेवला आपण पुढे काय करायचं आहे ते बघूया पूर्ण शेव मी आता ही तळून घेतलेली आहे दुसरी बॅच पण झालेली आहे आपली आणि आता मी अर्धी वाटी गूळ इथे टाकलेला आहे म्हणजे पण थोडसा असा पाक तयार करणार आहोत गुळाचा एक वाटी पिठाला अर्धी वाटी गुळ मी किसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाव वाटी पाणी मी घातलेलं आहे आणि लगेचच आपण त्याला चांगलं ढवळत राहायचं आहे मीडियम फ्लेमवर आपण ह्या गुळाचा पाक करायचा आहे अगदी खूप एक तारी किंवा दोन तारी असा खूप नाही कर करायचा आहे चांगला असा चिपचिप झाला आणि थोडासा वळत येईल असा इथे आता चवीसाठी मी वेलची पूड घातलेली आहे अर्धा चमचा आणि एक चमचावर बडीशेप घातलेली आहे तुम्ही बडीशेप अशी कांडूनही टाकू शकतात आणि थोडासा खायचा सोडा घातलेला आहे म्हणजे खुसखुशीतपणा येईल आपल्या ह्या बनवलेल्या पाकाला गुळाच्या हे बघा असा फेस येईस तर आपण याचा पाक बनवायचा आहे फेस आला म्हणजे समजून घ्यायचं की आपला हा पाक तयार झालेला आहे याला बघण्याची ही गरज नाही अगदी तीन ते चार मिनटात आपला हा अवघ्या पाक तयार होतो आणि आता यामध्ये आपण शेव घालूया बघू शकता पाकचा कलरही थोडा चेंज झालेला आहे आणि गॅसची फ्लेम मी अजूनही बंद नाही केलेली आणि शेव टाकल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि शेव चांगली अशी मिक्स केलेली आहे त्यामध्ये आणि पुन्हा चालू करून शेव थोडीशी कोरडी करून घेतलेली आहे मीडियम फ्लेमवर शेव कोरडी करून घेतलेली आहे ह्या पाकामध्ये बघू शकता थोडा सु साईडला असा पाक आपल्याला दिसत आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद करून आपण ही शेव एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थोडी गार होऊ द्या आणि थोडीशी अशी कोमट असतानाच मोकळी करून घ्यायचे नाहीतर ती एकमेकांना चिपकू शकते बघू शकता खुसखुशीत अशी आपली उपवासाची गोडी शेव तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका